पासून सरचे स्वागत चल जॉईन होईन कर आपलं मूल चॅनल त्या चॅनल वर आपलं काय चालू आहे पहा चला जॉईन व्हा पाहायचं आपल्याला लसावी मसावी काय पाहायचंय हा सर्वात महत्वाची गोष्ट लसावी मसावी ज्वाइन हो पहले ज्वाइन चलो ओके चलो आ जाओ तू आतापर्यत लई वे लसई मसाई शिकला बब तू भी मन लेल लसई मसाई मनता ए बब्या तू लसई मसाई लय वेला शिकला ना पण तुला एक आता आगळ्या पद्धतीने लसाई मसाई शिकवतो फक्त तू जॉईन होय हा ओके ओके नमस्कार नमस्ते चला वा जॉईन व्हा चला नाहीस आणि पोरो आपल्याला कुठली गोष्ट पाहत असताना त्या विषयाच्या मूळ गाभाऱ्यापर्यंत जायचं मूळ विषय समजून घ्यायचा देलक्ष इकडं आपल्याला लसई मसाई पाहायचंय ना तर बुजया आता पाय तु हा मेन प्रॉब्लेम काय लसावी तुला म्हणलं मसावी तर तु या जगातला सर्वात मोठा प्रॉब्लेम हे लसावी म्हणजे लघुत्तम विभाज्य काही भाजक आणि मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाज्य काही भाजक मग तू कसा होता तू आज शाळेत शाळा केली त्या जीवनाची शाळा झाली मास्तरांनी तुला उचल उचल आणलं गणिताचा मास्तर त्याच्या चेहऱ्यावर नेहमी बारा वाजलेले इंग्रजीचं त्याच्यापेक्षा डेंजर आपल्याला एकच मास्तर आवडत होतं मराठीचं ना आपलं थोडंफार जमायचं का आपल्याला वाटायचं मराठी भाषा आपली हे पण मराठी भाषा आपली असून बी तुला आणखी ग्रामर आलं नाही है ना श्रावणीला थंडी वाजते वाजणारी कोण थंडी इथं करता थंडी येतो म्हणतो श्रावणी अशी ती शाळा धरीन भाऊ हा लक्षात घे आता मेन गोष्ट काय लसावी आणि मसावी हा शब्द समजून घेत असताना लक्षात घे लघुत्तम ए सामायिक लक्षात घे पुढं काय म्हणत विभाज्य इथं शब्द आहे विभाज्य आणि इथं आहे महत्तम कळलं का सामायिक इथं शब्द आहे विभाजक मग आपल्याला दोन गोष्टी पहिले लक्षात घ्यायच्यात की विभाज्य म्हणजे काय आणि विभाजक म्हणजे काय ए बब्या आपल्याला दोन गोष्टी पहिले लक्षात घ्यायचं विभाज्य कायला म्हणायचं विभाजक कायला म्हणायचं एकाच सेकंदात सांगतो जिंदगीत पुन्हा तुला कसाही विचारो प्रश्न कोणी बी विचारो पाय तुला हे माहित पाहिजे की भाज्य कशाला म्हणायचं भाजक कशाला म्हणायचं भागाकार कशाला म्हणायचं आणि बाकी कश्याला म्हणायची बघया भाजक कशाला म्हणायचं भाज्य कशाला म्हणायचं भागाकार कशाला म्हणायचं आणि बाकी कशाला म्हणायची उदाहरणार्थ लक्षात घे भाज्य म्हणजे काय तर आपल्या भाषेत जी संख्या अंशात असते तिला म्हणायचं भाज्य भाजक म्हणजे काय जी संख्या भागणारी असते तिला म्हणायचं भाजप तिला भाषेत भाजप नाही तू तिकडे असेल भाजप कमळाचं फुल हा काय म्हणलो मी भाजक म्हणजे काय जी संख्या छेदात असते येणाऱ्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे त्या प्रश्नाचा भागाकार उरणारी शिल्लक म्हणजे त्या प्रश्नातली बाकी आता लक्षात घे समजा मी तुला म्हणलं सदोतीस भागीले आठ कळलं का तर या प्रश्नामध्ये बब्या सदोतीस आपला भाज्य आहे म्हणून इथं लसावीमध्ये वी म्हणजे मी तुला काय म्हणलं विभाज्य म्हणलो आणि इथं वी म्हणजे काय म्हणलो विभाजक म्हणलो पहिले या दोघातला अर्थ लक्षात घे है ना तुला सैमसई सोडायला दो आणि दोघांचा दोघायचा अर्थच कळणार काय करणार हे मग तुला है ना तर पहिले काय म्हणलं पाय मग सदोतीस भागिले आठ याच्यामध्ये सदोतीस ही भाज्य संख्या आहे आठ ही संख्या भाजक आहे आठ आहे भाजक तू म्हणला आठशे बत्तीस चार हे जे तू उत्तर काढलं हा प्रश्नाचा भागाकार आहे बत्तीस मधून मदु, सदोतीस मधून बत्तीस गेले तू म्हणला किती उरले पाच उरले ही उरणाऱ्या प्रश्नाची बाकी आहे म्हणजे लक्षात घ्यायचं ज्या संख्येला भाग द्यायचा असतो तिला म्हणायचं लसावी आणि जी संख्या भाग देणारी असते तिला म्हणायचं मसावी उदाहरण नंतर बी सांगतो पहिले त्याच्या पहिले याच्यावर लक्षात घे बब्या काय म्हणते ओके चला काय म हा इथं कामाचं बोलायलो आपण विषय लय महत्वाचा आहे हो नंतर आपण मोकार भी बोलू पहिले एवढं तर का नाही या डोक्यात तर नेहमी मोकारच बोलाव दलिंदर तोंडाच्या या तू सुधरणं काउन रे आ तुला राग काय येत नाही या ए बबया झाकण झुल्या तुला काय काय बोलू मी हा काय म्हणलो पहाय मी तुला याच्यामुळं काय म्हणलो याच्यात तुला हे शब्द सांगितल्यावर अर्थ काय होतो अर्थ काय होतो पहा म्हणजे तुला हे कळावं की बाबा भाज्य म्हणजे काय तर भाज्य म्हणजे दिलेल्या प्रश्नातला भाजक गुणिले दिलेल्या प्रश्नातला लक्षात घ्या पहा भाज्य म्हणजे काय तर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी अधिक काय बाकी म्हणजे तुला कळावं या प्रश्नाचा भाज्यक आहे आठ दिलेल्या प्रश्नाचा भागाकार आहे चार उरली आहे बाकी पाच याच उत्तर यायला पाहिजे सदोतीस भाज्य भाज्यपाय काय होता सदोतीस काहून सांगायलो तुला प्रश्नाला भारी विचारलं जाणार आहे मी प्रत्येक इजी गोईंग एक एक गोष्ट क्लिअर करायलो तुला हो तर जॉईन व्हायचं वय नको हो तुला मजा पाहिजे कर नको करू मला घेऊन नाही कामाचा विषय चाललाय आपला हा कामाचा विषय बघ्या हा काय म्हणलो पाय इथं कामाचा विषय आहे ते मी हटके पद्धतीने घ्यायचं आपल्याला काय करायचं रेल्वे भरतीबद्दल का काय घेऊ हो रेल्वे भरतीबद्दल अ अरे तर रेल्वे भरतीबद्दल बोला म्हणायला येते ते रेल्वे भरती बद्दल काय बोलायचं बब्या अ पहिले याच्यात प्रश्न कसा विचारला तो ते समजून सांगतो एकदा म्हणजे तुला प्रश्न काय असतो की एका संख्येला तेराने भागले एका संख्येला तेराने भागले कळलं का तेव्हा बाकी पाच उरते तर तिला आ, सातने भागल्यावर बाकी काय उरेल तिला सातने भागल्यावर बाकी काय उरेल प्रश्न सोडून दाखवा मला प्रश्न सोडून दाखा एका संख्येला तेराने भागले तेव्हा तेव्हा काय म्हणते तेराने भागले तेव्हा बाकी पाच उरते तिला सातने भागल्यावर बाकी काय उरेल म्हणून काय म्हणलो मी की दिलेल्या प्रश्नात भाज्य म्हणजे जिला भागायचं ती संख्या माहित आहे का आपल्याला नाही मग तू काय करतो दलिंदर तोंड्या की ती संख्या एक्स मानू तिला तोंडावर मारील एक्स मानायची गरज नाही भागले कोणा तेराने म्हणजे तेरा कोण आहे भाजक उरणारी बाकी किती आहे पाच इथं तुला भागाकार दिलाय का नाही मग गुन्हायची गरज आहे का नाही याचा अर्थ ती संख्या अठरा आहे अठरा भागिले तेरा तेरा एक तेरा उरले पाच हिला भागीतलं किती म्हणत आहे सात न मग सात दोन्ही चौदा दोन आला भागाकार आणि उरली बाकी बाब्या चार उरली बाकी काय चार सांगायचं तात्पर्य इझी गोइंग सोप्या पद्धतीने आता लसाई मसाई शिकायचं आपल्याला पहिले आपण कळालं भाज्य करायला म्हणायचे भाज्य कशाला म्हणायचंय भागाकार कशाला म्हणायचं आहे बाकी कायला म्हणायची मी तुला एक प्रश्न देतो या प्रश्नाचं उत्तर मला काढून दाखव या प्रश्नाचं उत्तर मला काढून दाखव चल एका संख्येला एकोणीसने भागले एका संख्येला एकोणीसने भागले बाकी बघ्या तेरा उरते एका संख्येला एकोणीसने भागले बाकी तेरा उरते तिला तिला नऊ ने भागले तिला नऊने भागले बाकी काय उरेल चला सोडवा एका संख्येला एकोणीसने भागले बाकी तेरा उरते तिला नऊने भागले बाकी काय उरेल उत्तर काढा रे अबे दलिंदर तोंड्या मी उत्तर काढा आगाव काय कमेंट बे चला पाय पोरा आणि बबले तू पण क्लास कर नाही तर सिलाई मशीन चालवा लागेल तुला खटाड खुटूर खटाड खुटूर येथे म्हणून लक्ष हा भागले एकोणीस बाकी काय राहिली तेरा म्हणून ती संख्या आहे इथं जर भागाकार दिला असत तुला एकोणीस न गुणला असतं इथं भागाकार दिलाच नाही तू काम डायरेक्ट बाकी मिळव कारण भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी इथं आपल्याला भागाकार दिला नाही म्हणून तीन नऊ आणि बा नऊ आणि तीन बारा चाला एक, एक दोन दोन एक तीन ती संख्या बत्तीस आहे या बत्तीसला ला तू हा नऊ न भागलं म्हणते तर तू म्हणला नऊ त्रिक सत्तावीस बाकी उरली तीस मधले तीन आणि वरचे दोन ह्या प्रश्नाचं उत्तर पाच ह्या प्रश्नाचं उत्तर काय पाच आता मेन आपल्या प्रकरणाकडं आपल्याला वळायचंय पोरो आपल्या मेन प्रकरणाकडे आपल्याला वळायचंय काय वळायचे पाय तुला जनावर वळायचं नाही तरबूज तोंड्या आपण लसावीमध्ये वीचा अर्थ विभाज्य सांगितलाय आणि मसावीमध्ये वीचा अर्थ विभाज्य सांगितलाय याचा अर्थ लसावी म्हणजे दिलेल्या संख्या जिला भाग देतात दिलेली संख्या जिला भाग देतात तिला म्हणायचं लसावी आणि मसावी म्हणजे दिलेल्या संख्या जिला भागतात दिलेली संख्या जिला भागतात तिला म्हणायचं मसावी सिंपल आयडिया सांगतो ए बद्या समजा दहा आणि पंधरा ह्या दोन संख्या आहेत का नाही ह्या दोन संख्या आहे ना मग तुला लसावी कहाड म्हणलं तर काय याचा अर्थ लसावी कहाड याचा अर्थ काय दिलेल्या उदाहरणात मोठं कोण आहे पंधरा पंधरा ल पंधरानं पंधरा जात पंधरा पंधरान जात 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 भाग जातो मात्र पंधराला लो दहा न भाग जात नाही पंधराची दुप्पट कर तीस तीस ल पंधरानं भाग जातो तीस ल दहा न भाग जातो मग लगतच्या तीस या दोघीन भाग गेला ना म्हणून तुला लसावी तीस आहे ही झाली पहिली पद्धत काय म्हणलं मी दहा आणि पंधराचा तुला लसावी करा म्हणलं दहा आणि पंधराचा काय करा म्हणलं लसावी करा मोठ कोण आहे पंधरा पंधराची दुप्पट कर कधी तुला तिप्पट करावं लागेल चौपट करावं लागेल तोंडी सांगायला पाय तुला काय म्हणलं ज्या संख्येला भागायचं तिला म्हणायचं लसावी आणि जिला भाग द्यायचं जी भागणार आहे तिला म्हणायचं मसावी म्हणजे जी संख्या भाग देते ती असती मसावी आणि जी भागावं लागतंय ती लसावी ह्या दोघी मिळून हिला ना म्हणून ही लसावी आता या दोघी लोक भाग आहे मग लहान कोण आहे दहा दहाला ला दहा भाग जातो मात्र दहा ना पंधराला चाललाय का मग दहाची निमी घे डायरेक्ट किंवा नऊ घे आठ घे सात घे सहा घे पाच घे तो घेतले पाच पाच ना दहा भाग जातो पाच न पंधराला भाग जातो म्हणून तो मसावी पाच मग काय म्हणलो मी दिलेल्या संख्यांना जी भाग देते ती असते मसावी आणि दिलेल्या संख्या जिला भाग देतात ती असते लसावी मग तुला काय लक्षात ठेवायचं लसावी मसावीपेक्षा मोठा असतो लसावी मसावीपेक्षा मोठा असतो तोंडी उत्तर तुला यायला पाहिजे तोंडी उत्तर तुला यायला पाहिजे बब्या मी तुला समजा म्हणलं हा प्रश्न असा सोडव सोडो बर सहा कोमा आठ कोमा बारा लसावी मसावी काढा तोंडी काढायचा आहे सिंपल आयडिया माझ्याकडे पाय सहा कॉमा आठ कोमा बारा तुला तोंडी लसावी मसावी करायचा आहे तु काम मोठं कोण आहे बारा बारान बाराला बारा चुवीस। भाग जातो मात्र बाराला आठ न भाग जात नाही बाराची दुप्पट कर चोवीस चोवीसला बारा न भाग जातो चोवीसला आठ न भाग जातो चोवीसला सहा न भाग जातो हा लसावी चोवीस यस आता लहान कोण आहे सहा सहाला सहा न भाग जातो सहा ना ला भाग जातो मात्र सहा न आठला भाग जात नाही मग सहाच्या खाली आहे तीन सहाची निमपट घे ना तीन hormone母, तीन न सहा दोन। भाग जातो बाराला जातो मात्र आठला जातो का नाही मग त्या तीन पेक्षा लहान घे दोन दोन न सहा भाग जातो दोन ना आठला भाग जातो दोन न ला भाग जातो म्हणून मसावी दोन मी काय म्हणलो तुला दिलेली एकच संख्या तिघालाही भाग देत असल तर ती झाली मसावी आणि दिलेल्या तिन्ही संख्या जिला भाग देतात ती झाली लसावी ह्या तिघी मिळून चोवीसला भाग द्यायला म्हणून चोवीस लसावी आणि या तिघायला ही दोन भाग द्यायला म्हणून मसावी ओके हे प्रश्न सोडवा दहा कोमा पंधरा कॉमा वीस चला लसावी सांगा तोंडी सांगायचे नंतर ते नंतर पद्धती सांगतो बाकीच्या ए तर तोंडी सांगू तर तोंडी लसावी तोंडी सांगता आला पाहिजे मोठ कोण आहे मोठ कोण याच्यात मी काय म्हणलं तुला मोठं कोण आहे वीस वीस ला वीस न भाग जातो मात्र वीस ला पंधरा न भाग जात नाही वीस ची दुप्पट घे चाळीस चाळीस ला पंधरा न भाग जात नाही वीस ची तिप्पट घे साठ साठला वीस न भाग जातो साठला ला पंधरा भाग जातो साठला ला दहा भाग जातो म्हणून तुहा लसावी साठ म्हणून तुझा लसावी काय साठ किती आहे बघा म्हणून तुला लसावी काय साठ नाही नाही मसावीचा काय ताण घेऊ नका ती अतिशय सोप्या पद्धतीने सांगतो मला आता याच्यात लहान दाहा। कोण आहे दहा दहा न दहाला भाग जातो मात्र दहा पंधराला चाललाय का नाही दहाची निमि घे पाच पाच न दहाला भाग जातो पाच न पंधराला भाग जातो पाच न वीसला भाग जातो म्हणून आपला मसावी पाच सांगायचं तात्पर्य पहिले फक्त मी व्याख्या सांगू सांगू लागलो दिलेल्या संख्या जिला भाग देतात तिला लसावी म्हणायचं आणि दिलेल्या संख्यांना जी कॉमन एक संख्या भाग देते तिला मसावी म्हणायचं मग कधी कधी तुला तोंडी मी जर असं विचारलं समजा हे असं विचारलं तर तुला तोंडीच उत्तर कळावं पाय दहा कॉमा वीस कॉमा चाळीस याच्यात मोठं कोण आहे रे चाळीस चाळीसला चाळीस न भाग जातो चाळीसला ला वीस न भाग जातो चाळीसला दहा न भाग जातो या प्रश्नात तू हा लसावी चाळीस दिलेल्या प्रश्नात लहान कोण आहे रे दाह.. दहा दहा ना दहा भाग जातो दहा ला भाग जातो दहा ना चाळीसला भाग जातो म्हणून भागणारी दहा संख्या आहे जिला भाग जातो ती चाळीस आहे हा लसावी हा मसावी यस सर नो येस सारनो नो समजलंय का तोंडीच पोरो तोंडी समजालय का सांगा समजालय का समजाले पोरो हा आता प्रश्न घ्या एक एकच मिनिट एक मिनट आणि कधी कधी काय होतं आहे का तुम्ही कमेंट करता एखाद्या पोराचं नाव असते आणि मग ते मला फोन लावायलाय सर तुम्ही माझं नाव घेतलं मला गावातले लोक व्हिडिओ पाठवायलेत हे बरोबर नाही म्हणजे असं तुम्ही बिना कमी कोणाचं नाव घेऊन हे करायला लावू नका आपलं काम चांगलं आहे पोरं तुम्ही बिना कमी त्रास द्यायचा असेल तर काय कर काय बोलावं तुम्हाला रेल्वे भरतीबद्दल काय बोलायचं ते सांग ह काय बोलात काय कळेल ना भाऊ कमेंट करताना चला ओके पूर्व आता ह्या लसाई मसाईचा दुसरा प्रकार कोणता म्हणजे आता मी तुम्हाला काय म्हणलं पहिले अर्थ हे सांगितलं की लसाई मसाई कशाला म्हणायचं आता एक संख्या आहे दहा एक संख्या आहे पंधरा आणि एक संख्या वीस समजा कळलं का तुम्हाला म्हणलं यांचा लसावी काढा तुमचं काम काय लसावी म्हणजे ह्या तिघी मिळून कोणत्या संख्येला भाग देतात तर याच्यात मोठी वीस आहे वीसला वीस न भाग जातो वीस ला दहा न जातो मात्र वीस ला पंधरा जात नाही वीस ची दुप्पट करा चाळीस चाळीसला पंधरा भाग जाणार नाही वीस ची तीनपट करा साठ आता साठला वीस न भाग जातो साठला पंधरा भाग जातो साठला दहा न भाग जातो म्हणून आपला लसावी मिळाला साठ आता पहा याच्यामध्ये मसावी काढायचा आहे मग याच्यात लहान कोण आहे दहा दहा न दहाला भाग जाईल दहाला वीस न भाग जाईल मात्र दहा न पंधराला जाणार नाही मग दहाच्या निम करा पाच कळलं कर का आता निम पाच केल्यावर पाच न दहाला भाग जाईल पंधराला जाईल वीस न जाईल म्हणून या प्रश्नाचा मसावी आहे पाच ओके ही झाली पहिली पद्धत अंदाजे पद्धतीनं आपल्याला लसाई मसावी काढता यायला पाहिजे आता समजा आपल्याला असं येईन मग दुसरी पद्धत अवयव पद्धतीने लसावी मसावी काढावा हे बघ्या अवयव पद्धतीने लसावी मसावी काढावा मग तू आलेले इथं दहा इथं लिहिले पंधरा इथं लिहिले वीस याचे जेवढे पडतील तेवढे अवयव पाड मग तो दहाच्या अवयव पाडले पाच गुणिले दोन याच्यापेक्षा वेगळं पडेल का नाही तो पंधराचे अवयव पाडले पाच गुणिले तीन आणि तो वीस अवयव पाडले पाच गुणिले दोन गुणिले दोन याच्यापेक्षा पडेल का पाय मग तुला जर म्हणलं मी मसावी काढा म्हणलं ना, ना? तर मसावी म्हणजे काय बघ्या माहितीये का तू हा जे अवयव पाडले त्या अवयवमध्ये तिघांचे जे अवयव आहेत त्या तिघांच्या अवयवात जे सारखं ते गोल कर इथं बी पाच आहेत इथं बी पाच आहेत इथं बी पाच आहेत इथं तीन आहेत तर इथं नाहीत इथं दोन आहेत त इथं नाहीत काल मग कॉमन सारखं काय पाच 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 म्हणून तू हा मसावी पाच मसावी काय पाच आता तुला काय काढा म्हणलं लसावी मग लसावी म्हणजे काय तर प्रश्नाचा मसावी गुणिले असामाहीिक अवयव किंवा शिल्लकचे अवयव म्हणून मग तो मसावी किती आहे पाच आता पाय उरलं काय मग ह्या दोन बरोबर हे दोन कटले चला हे तू लिहिले इथं आता काय उरले तीन हे लिहिले इथं आता काय उरले दोन हे लिहिले इथं कर याचा गुणाकार पाच दोन्ही दहा दहा त्रिक तीस तीस दोन्ही साठ म्हणून तुम्हाला लसावी किती आहे साठ आणि तो हा मसावी किती आहे पाच तू लसावी किती आहे साठ आणि मसावी किती आहे पाच बरं तुला एवढंही बेजार व्हायची गरज नाही तुला एवढंही बेजार व्हायची गरज नाही डायरेक्ट पद्धत सांगतो बाब्या डायरेक्ट पद्धत कशी पाहा तु काय करायचं हे असं दिलंय का हा या तिघायला असं लिहायचं दहा पंधरा वीस हे असा कॉलम कर आता तुला पाढे पाठ पाहिजे पाड़ तरबूज बुज तोंड आहे तुला नसतील तर मग तू काटा काटी कायम करणार तू तु कुठेही तुलस काय दोन न भाग द्यायची नाही मग तुला या तिघायला कॉमन भाग झाला अशी संख्या मनातल्या मनात, मनात यायला पाहिजे मग तू म्हणला पाच मग तो भागाकार इथे लिहायचा पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पाचशे वीस दोन तीन चार ला कॉमन भाग जाणार नाही कधी बी दोन क्रमागत संख्या आल्या ना दोन तीन अकरा बारा तीन चार तर कॉमन भाग देणं थांबलं मग ज्या ठिकाणी कॉमन भाग देणं थांबलं तिथे था रेषा मारायची हे जे उत्तर आलं का हे उत्तर हे मसावी उत्तर काय मसावी आता लसावी म्हणजे काय तर लसावी म्हणजे या कॉलम मध्ये एक येईपर्यंत ये भाग द्यायचा या कॉलम मध्ये एक येईपर्यंत ये भाग द्यायचा मग भाग देताना सोपी आयडिया लहान कोण आहे दोन दोन भाग देई बे एक बे या दोन न बे दोन्ही चार या दोनना याला दीड करायचं नाही तू आपाप मरशील तसं करू नाही आता लहान कोण आहे दोन मग तू काय म्हणणार एक चला या कॉलम मध्ये एक आला या कॉलम मध्ये एक आला या दोघांचा प्रश्न मिटला आता उरलाय कोण फक्त तीन मग तू म्हणला तीन एक चला याही कॉलम मध्ये एक आला या, या सर्वांच्या गुणाकाराला म्हणायचं लसावी पाय तो उत्तर साठ येते की नाही पाच दोन्ही दहा दहा दोन्ही वीस वीस त्रिक साठ आता या तर पद्धतीनं उत्तर येईल का नाही तुला या तरी पद्धतीनं उत्तर येईल का नाही उद्या घेऊ त्याच्यावर लेक्चर हा इंग्लंडचा पंतप्रधान याच्यावर उद्या आपलं लेक्चर येणार आहे ओके हा चला समजलं का रे पोरं ए बाळा समजलं का बोर काय काय बोरायला येत काय माहित एक हा रेल्वे वरती Okay. चला घ्या प्रश्न आता उत्तर येते का पाहतो चला याचं उत्तर मला काढून दाखवा जर आलं तर मग मानतो आता चला सोडवा बरं आता भागाकार पद्धतीने लसाई मासा काढायचा रे हा चला भागाकार पद्धतीनं लसाई मासॉरी सहा चार आठ फास्ट सहा चार आठ सहा चार आठ सहा चार आठ लसावी मसावी तुला काय म्हणलं तोंडी सांगितलं मी सहा चार आठ या तिघाला भाग जाईल अशी कॉमन संख्या मनातल्या मनात धरा दोन या दोन ना भाग दिला ना बेत्रिक सहा बे दोन्ही चार बे चौक आठ आलं का तीन दोन दोन तीन कॉमन भाग थांबला कॉमन भाग थांबला की उत्तर आलं मसावी आता लसावी का म्हणजे या कॉलम मध्ये एक पर्यंत भाग द्यायचा याच्यात लहान कोणी दोन हे दोन लिहायचे बे एक बे। या दोन न बे दोन्ही चार चला या कॉलम मध्ये एक आला याचा प्रश्न मिटला आता उरलं कोण दोन बे एक या दोन न याला तीन न भागून बिनाकामी बोकांडवर दीड करायचं नाही चला उरले तीन तीन एक तीन चला आलं सर्व कॉलम मध्ये एक एक मग या सर्वांच्या गुणाकाराला म्हणायचं लसावी बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ त्रिक चोवीस समजलं का रे लस समजला का नाही सांग समजलं पुरव यस हा चला आता पहा पुढचा प्रश्न घे आता याच्यामध्ये पुढचा प्रकार कोणता ए बद्या याच्यामध्ये पुढचा प्रकार कोणता लसाई मसाई काढता आला ना आता तुला प्रश्न कसा असतो पहा यक्सचा वर्ग यक्स वाय यक्सचा वर्ग वायचा यक चौथा आणि मग म्हणते लसावी काढा आणि मसावी काढा मग मेला ना तू थार आता थाड मेला का नाही तू आता थाड मेला ना म्हणून मी मला जरास सबर कर थांब जरास थांब नीट जरास है ना मग तुला पुस्तक काय म्हणतंय आशाचा लसावी मसावी अवयव पद्धतीनं काढावा अ खड्यात गेले ते पुस्तक आगावताना घ्यायचा मसावी लसावीपेक्षा लहान असतो ना ए बाब्या मसावी <ुण> लसावीपेक्षा लहान असतो ना मग दिलेल्या उदाहरणामध्ये चल मोज किती आहेत चल चल म्हणजे एबीसीडीतले अक्षर मग दिलेल्या उदाहरणात तुला काळलं चल दोन आहेत एकाचं नाव आहे एक्स आणि एकाचं नाव आहे वाय एकाचं नाव यक्ष आणि एकाचं नाव काय वाय मग दिलेल्या उदाहरणात यक्सचा सर्वात कमी घात कुठे या ठिकाणी लिहून टाक दिलेल्या उदाहरणात दुसरं चल कोणतं आहे वाय वायचा सर्वात कमी घात कुठे लहान हे इथं चला हा झाला तो हा मसावी हे काय झालं तुला था? मसावी आता तुला मी म्हणलं या उदाहरणाचा लसावी काढा तो काम काय दिलेल्या उदाहरणात चल किती आहेत दोन मग या उदाहरणात एक्सचा सर्वात मोठा घात कुठे एक्सचा वर्ग एक्सचा वर्ग एक्स एक्सचा वर्ग दुसरं चल आहे वाय वायचा सर्वात मोठा घात कुठे वाय वाय वायचा चौथा म्हणून दिलेल्या उदाहरणात तु लसावी आहे एक्सचा वर्ग वायचा चौथा आणि तु हा मसावी आहे एक्स वाय काय उघड रे हा मसावी काय आहे एक्स वाय मी जे बोलायलो ते समजाले कर बघा मी जे बोलायलो ते समजाय का आता लक्षात घ्या म्हणजे हे झालं एक्स चा वर्ग वाय एक्स वाय एक, एक प्रश्न सांगा समजून याचं उत्तर काढा मला फास्ट दाखवा याचं उत्तर फास्ट काढून दाखवा चला दिलेल्या उदाहरणामध्ये लक्षात घ्या काय म्हणते लसावी मसावी काढा लसावी मसावी काढा सोडवा चला दिलेल्या उदाहरणामध्ये लसावी मसावी काढा अरे अविनाश बोराडे कोण आहे बापा तू लय वेळा म्हणला मला व्हिडिओ दिस ना आता मी काय म्हणलं दिलेल्या उदाहरणात चल मोजा दिलेल्या उदाहरणात चल आहे तीन यक्स वाय झड मग मसावी काढताना ज्या चलांचे घात सर्वातला आण ते मसावीच्या ठिकाणी लिहायचं मग पहाय चा घन एक, 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 एक ज़ड, चा वर्ग एक चा घन चला मसावीमध्ये एक चा वर्ग वाय वायचा चौथा वाय हे वाय झड झडचा वर्ग झडचा घन फक्त झड हे झाला तुहा मसावी आता लसावी करताना दिलेल्या उदाहरणातले जे चल आहेत त्या चलांचे सर्वात मोठे घात मग एकचा सर्वात मोठा घात एक चा घन एक चा वर्ग एक चा घन चल एक चा घन वाय वायचा चौथा वाय म्हणून वायचा चौथा झड जड, झडचा वर्ग झडचा घन म्हणून झडचा घन म्हणून तू हा लसावी आहे एकचा घन वायचा चौथा झडचा घन मसावी आहे एकचा वर्ग वाय झड समजलं का र पुरा समजलं का समजलं का बाब्या समजाय हा आता मात्र तीन प्रकारचे प्रश्न वेगळे समजून सांगावलो याचे उत्तर तुम्हाला यायला पाहिजेत तीन प्रकारचे कोणते ते काय म्हणते माहितीये का तुला तीन प्रकारचे प्रश्न दोन क्रमवार संख्यांचा दोन क्रमवार संख्यांचा तुला लसावी दिल्या जाईल ते म्हणेल त्या दोन क्रमवार संख्या काढा ते काय म्हणेल दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी दिल्या जाईल तुला म्हणेल त्या दोन समसंख्या काढा दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी दिल्या जाईल तुला म्हणेल त्या दोन विषम संख्या काढा आता हे तीन प्रकारचे प्रश्न इझी गोइंग सोप्या भाषेत समजून घे समजा तुला विचारलं दोन क्रमवार दोन क्रमवार संख्यांचा लसावी दोन क्रमवार संख्यांचा लसावी पाय नव्वद आहे त्या दोन संख्या कोणत्या त्या दोन संख्या कोणत्या ए बघ्या जर दिलेला प्रश्न क्रमवार संख्येवर विचारला असेल तर दिलेल्या लसावीतून वजा होईल एवढी मोठ्यात मोठी वर्ग संख्या घे ती वर्गसंख्या वजा केली वर्ग तरी चालते किंवा तिचं वर्गमूळ लिहिलं तरी चालते मग नव्वद मधून मोठ्यात मोठी वर्गसंख्या वजा होईल एक्याऐंशी त्या एक्क्याऐंशीचं वर्गमूळ आहे नऊ ही झाली लहान संख्या आणि तिच्या पुढची दहा ही मोठी संख्या म्हणून त्या दोन संख्या आहेत आठ नऊ आणि दहा त्या दोन संख्या आहेत नऊ आणि दहा म्हणजे जर तुला दोन क्रमवार जर तुला दोन क्रमवार संख्यांचा लसावी दिला आणि तुला म्हणले त्या दोन संख्या काढा तर दिलेल्या लसावीमधून वजा होणारी मोठ्यात मोठी वर्गसंख्या तिचं वर्गमूळ नेह ही झाली लहान संख्या आणि तिच्या पुढची क्रमागत उजळ पुढची संख्या म्हणून त्या दोन संख्यात नऊ आणि दहा काय त्या प्रश्नाचं उत्तर नऊ आणि दहा बरं एक प्रश्न घे पुढचा पुढचा प्रश्न घे पाहतो येते का तुला दोन क्रमवार दोन, दोन क्रमवार दोन क्रमवार संख्यांचा लसावी दोन, दोन क्रमवार संख्यांचा लसावी एकशे दहा आहे त्या दोन संख्या कोणत्या दोन संख्यांचा लसावी एकशे दहा आहे त्या दोन संख्या कोणत्या चला राईट अरे एकशे दहा मधून वजा होणारी मोठ्यात मोठी वर्ग संख्या तिचं वर्ग मूळ म्हणजे दिलेल्या प्रश्नातली लहान संख्या मग शंभरचं वर्गमूळ काय आहे दहा मग दहाच्या पुढं उजणीत कोण आहे अकरा म्हणून त्या दोन संख्या आहेत दहा आणि अकरा त्या दोन संख्या कोण आहेत दहा आणि अकरा आता मी जर तुला म्हणलं समजा असं ए मी जर तुला काय म्हणलं की दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी दिला आणि त्या दोन संख्या काढा म्हणलं तर मग याचं उत्तर कसं काढायचं समजा मी तुला म्हणलं दोन क्रमवार दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी चौऱ्याऐंशी आहे त्या दोन समसंख्या कोणत्या लक्ष इकडं आता तुला क्रमवार समसंख्यांचा लसावी दिला आणि त्या समसंख्या काढा म्हणलं तर तू काय करायचं माहिती आहे का ह्यात लसावीला दोन न गुणायचं लसावीला दोन ने गुणावे मग बेचौक आठ आठी सोळा आलेल्या उत्तरात, आले उत्तरात, आले उत्तरात एक मिळवावे आलेल्या उत्तरात एक मिळवावे ए भुज्या आलेल्या उत्तरात एक मिळवावे मग एकशे अडुसष्ट अधिक एक तो उत्तर एकशे एकोणसत्तर आलेल्या उत्तराचे वर्गमूळ काढावे आलेल्या उत्तराचे काय काढावे वर्गमूळ तो वर्गमूळ काय आलं तेरा आता तुला दिल्या कोणत्या संख्या सम काढायच्यात कोणत्या संख्या सम आणि तो उत्तर इथं किती आलं तेरा आला ना तो का मी एक मागची संख्या लिहे आणि एक पुढची लिहे म्हणून त्या दोन संख्या आहेत बारा आणि चौदा त्या दोन समसंख्या कोणत्या आहेत बारा आणि चौदा मी जे बोलायलो ते समजायला पाय बरे ए पोरा मी जे बोलायलो ते समजायला का रे त्या दोन समसंख्या आहेत बारा आणि चौदा जर तुला दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी दिला आणि त्या दोन समसंख्या काढा म्हणलं तर लसावीला दोन न गुणायचं गुल्ल्यावर जे उत्तर येईल त्या उत्तरात एक मिळवायचे मग तुला आता त्या सुपीक डोक्यात नापिक विचारील सर ती वर्ग संख्या नसल्यावर तर तू आपाप आप जीव दे म्हणजे तू मेलेला बरा है ना तू परीक्षा देऊ नको आणि डबल मी लाईव्ह आल्यावर तू पाहू नको है ना म्हणजे असे आगाव प्रश्न त्या डोक्यात निर्माण होणे एकशे एकोणसत्तरचं वर्ग मूळ तेरा मग ही विषम संख्या आली ना तो का मी एक मागची आणि एक पुढची ले म्हणून ते उत्तर येईल समसंख्या असतील त्या बारा आणि चौदा त्या दोन समसंख्या का असतील रे बारा आणि चौदा समजलं कर पोरा समजलं का रे हा होप मध्ये आहे ना बाबा ऍप मध्ये आहे रे बाबा ऍप मध्ये आहे हा चला दोन क्रमवार दोन क्रमवार समसंख्यांचा दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी एकशे चौवेचाळीस आहे एकशे चौवेचाळीस आहे त्या दोन समसंख्या काढा दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी एकशे चौवेचाळीस आहे त्या दोन क्रमवार समसंख्या काढा एकदा रिफ्रेश करून पहा क्लिअर दिसत नसल तर या ठिकाणी जा सेटिंग मध्ये इथं क्वालिटी वाढवा क्वालिटी वाढवून त्या ठिकाणी व्हिडिओ हो पहा बरोबर क्लिअर दिसल हा काय म्हणलो होतं मी दिलेल्या लसावीला दोन गुन्हा बेचौकाठ बे बेका बे आलेल्या उत्तरात एक मिळवा मग तो उत्तर दोनशे एकोणवद त्याचे वर्गमूळ लेहा मग वर्गमूळ किती सतरा मग तो काम एक मागची आणि एक पुढची मागची सोळा पुढची अठरा म्हणून त्या दोन संख्या दोन समसंख्या आहेत सोळा आणि अठरा त्या दोन समसंख्या का सोळा आणि अठरा ओके समजलं का प यस yes. <coughs> हा चला आता जर समजा तुला प्रश्न विषम संख्येवर विचारला तुला प्रश्न काय विचारला विषम संख्येवर दोन क्रमवार विषम संख्यांचा दोन क्रमवार विषम संख्यांचा काय म्हणलं बाबा की लसावी एकशे त्रेचाळीस आहे हा तू या सुपीक डोक्यात नापी विचारी येईल डुक्कर तोंड्या तू वन फोर थ्री आय हेट यू आय लव यू आपाप मरायला पाहिजे तू बापावर प्रेम कर माईवर प्रेम कर बहिणीवर प्रेम कर समाजावर प्रेम कर जिथं गरज आहे त्या गरजेवर गरजे प्रेम कर मायबापाच्या स्वप्नावर प्रेम कर स्वतःच्या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी तिथं प्रेम नावाची संकल्पना चुलीत घाल है ना पंचवीस वर्ष मायबाप तुला मेहनत करतात जगवतात ते याच्याबद्दल प्रेम होईना आयरी गैरी नथू करी शेमडी बिमडी पोरगी ती नशी करून घेतो आजकाल फटुरे साले आत्महत्या करेल पोरी मुळ अभे तू मेलेला बरा बिकारोटायो हो, सुरा म्हणजे आपल्या मायबापाच्या स्वप्नासाठी तुला गरज नाही अरे गावामध्ये कुठला तरी कार्यक्रम होतो त्या गावातल्या कुठल्या तरी कार्यक्रमात फटुरे साले पैसा लुटणारे राजकारणी विस्कारणी त्या स्टेजवर बसतात आणि तू बाबा भाषण ऐकाल खाली बसतो तर ए डुकरिया एवढंच मनात धर की बाबा काहीतरी एवढं काम करायचं की त्या व्यासपीठावर बापाला मया कर्तृत्वामुळे बसता आलं पाहिजे एवढं तरी काम कर एवढी तरी मेहनत घे स्वतः नाही पण बापाच्या इज्जतीसाठी तरी काय कर जराशी झेकमारे कर अभ्यास कर सुधार आपल्या गावात कार्यक्रम असतो सरपंच व्यासपीठावर बसतो आपला बाप खाली बसलेला असतो गट्टू टाकलेले असतात गावाच्या चौकात कुठं बसतो खाली आहे ना मोठ्या लोक कुठं बसतात पंक्तीला वेगळ्या तो बाप कुठं असतो खाली तो काम काय एकच परिवर्तन सला कुछ भी करेंगे लेकिन जब गाव को लोट के जाएंगे तो कुछ अलग नजारा दिखाएंगे हे काम पाहिजे गावात कुठलाही कार्यक्रम असो असो तुह हॉस्पिटलवर दिसला पाहिजे आता तिहा बापानं गरीबी होती अनाणीपणा होता शिक्षण नव्हतं तिहा बापाला ते सध्या आजमावता येईल का नाही मग ती आजमावण्याची ताकद तुयात यात हे तू मी येणार घे बापाला तिथं ता बसता आलं पाहिजे हे तो काम आहे आणि ती करायला जल धमक नाही का त्या अवलाधी मेलेल्या बऱ्या कळलं का तहसील तहसीलमध्ये एखाद्या क्लर्क न समजा आपल्या बापाला धुडकारलं तर डेअरिंग एवढी करायची स्वतःच्या हृदयाशी एवढी कमिटमेंट करायची की साला त्याच तहसील ऑफिस मध्ये वरिष्ठ लिपिक होय त्याच्यापेक्षा एक पदान मोठं आहे तहसीलदार होय तो बाप आय टीत आला पाहिजे त्या बापाला त्याच हरामखोरान पाणी आणलं पाहिजे आज आपण शिक्षणात मागे स्वप्नात मागे ध्येयात मागेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट मेहनतीत मागे मग मेहनत करण्यामध्ये तुम्ही मागे न? न, तु ना तुमच्यासारख्या आयऱ्या गैर्यानं तू खऱ्याला विचारायचीच गरज नाही आजकाल फटूर प्रत्येक जण म्हणाले काय सर भरती कधी अभे नरसाळ्या तुला गणितातलं येईन तुला मराठीतला करता ओळखता येईन तू पाच सहा वर्षे निस्ता पोरीच्या मागं पळू लागला तुला काय विचारायचं भरती कधी ते विचारायला पाहिजे अरे जन बाळासाहेब शिंदे सरांच्या मराठीतला कुठलाही प्रश्न विचारू द्या एका शेकांत उत्तर देते राणे सरांचं गणिताचं पुस्तक आहे कुठलाही प्रश्न विचारू द्या एका सेकंदात दे, उत्तर देते अनिल अंकलगी बुद्धिमत्ता कुठलाही प्रश्न विचार द्या उत्तर देते जनरल नॉलेज पंचवीस पैकी तेवीस फाईट मारते त्या पोराण विचारायचं सर भरती कधी निघते अभे तुला क्लासच्या पेपरला पस्तीस मार्क पडायले आणि तू सर समोर छाती काढून आणला सर भरती कधी कौन नाही मरायला पाहिजे तू हे मीच बोलायचं का चलू द्या हा काय म्हणलो मी जर दिलेला प्रश्न क्रमवार विषम संख्येचा लसावी दिला आणि काय काढा म्हणलं त्या दोन क्रमावर विषम संख्या काढा लय मोठा ताण नाही विषम संख्येमध्ये जो लसावी दिला त्याच्यात एक मिळवायचा काल उत्तर एकशे चौरेचाळीस याच वर्गमूळ काढायचं डायरेक्टच मग एकशे चौवेचाळीसच वर्गमूळ बारा बारा ही समसंख्या आहे आणि तुला काढा म्हणते विषम मग तू का एक आलीकडलेली आहे आणि एक पलीकडलेली आहे म्हणून अलीकडली अकरा आणि पलीकडली तेरा त्या दोन विषम संख्या अकरा आणि तेरा आता तू गदा आहे तू म्हणशील सर या बाराचं काय करू बाराचं काहीच करू नको मराठवाड्यात बारा शब्द लय फेमस आहे ना त्याला जर भक्तीचे प्रत्यय लावले ना शस्ती भक्ती चाच हीचे तर लो लोकां लय राग येतो हा म्हणून ते लावायचे नाही बघ चल घे बर प्रश्न पुढचा पुढचा घे हा दोन क्रमवार विषम दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी पाचशे पंच्याहत्तर आहे त्या दोन विषम संख्या कोणत्या दोन क्रमवार विषण संख्यांचा लसावी पाचशे पंच्याहत्तर आहे त्या दोन क्रमवार विषम संख्या कोणत्या सांग लाइट बंद करा म्हणते मग दिसन मला काहीच काय म्हणाला तू काहीच कळ बाबा लाईट बंद करून काय पाहतो आणि काय दाखवू तुला जेवण नाही झालं देतो का दोनशे रुपये पाठव माझ्या अकाउंटवर मी बाहेर जाऊन जेवतो तेरी काल चिखलदाऱ्यात गेलो बायको बोलन न सांगतात गेले म्हणजे एकटेच गेले ते कोणाला घेऊन गेलते, को गेलते? हा काय करायचं बाब्या दिलेल्या लसावीत एक मिळवायचा मिळवला उत्तर काय आलं पाचशे शहात्तर तर तुला वर्ग वर्गमूळ पाठ पाहिजे त्याचं वर्गमूळ घे तो वर्गमूळ समा आलं ना मग तो काम एक मागची आणि एक पुढची म्हणून त्या दोन संख्या आहेत तेवीस आणि पंचवीस मग अकरा वर्ग एकशे एकवीस एकशे चौऱ्याचाळीस एकशे एकोणसत्तर एकशे शहाण्णव दोनशे पंचवीस दोनशे छप्पन दोनशे एकोणनव्वद तीनशे चोवीस तीनशे एकसष्ट चारशे चारशे एक्केचाळीस चारशे चौऱ्याऐंशी पाचशे एकोणतीस पाचशे शहात्तर सहाशे पंचवीस सहाशे शहात्तर हे ना त्याच्यानंतर सातशे एकोणतीस सातशे चौऱ्याऐंशी त्याच्या हा पाय म्हणजे तुला वर्ग पाठ पाहिजे पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस सव्वीस वर्ग सहाशे शहात्तर सत्तावीस वर्ग तुला माहित पाहिजे सातशे एकोणतीस अठ्ठावीस वर्ग सातशे चौऱ्याऐंशी एकोणतीस वर्ग माहीत पाहिजे का नाही किती आहे रे आठशे एकसष्ट बरोबर आहे का सातशे एकसष्ट का नको घेऊ डायरेक्ट हे पहा असं हे असं करायचं नऊ नऊ एक्क्याऐंशी हातचा ला नऊ दोन्ही अठरा अठरा दोन्ही आर नऊ नऊ एक्क्याऐंशी हचाला इथं एक लिहिला हातच्या आठ नऊ दोन्ही अठरा अठरा दोन्ही बावीस अठरा दोन्ही छत्तीस छत्तीस आठ छत्तीस आठ चौवेचाळीस चार मग बे दोन्ही चार 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 आठ म्हणून एकोणतीसचा वर्ग आठशे एक्केचाळीस तीसचा वर्ग नऊशे एकतीस नऊशे एकसष्ट बत्तीस एक हजार चोवीस तुला वर्ग पाठ पाहिजे का नाही तुला वर्ग पाठ पाहिजे का नाही म्हणजे पंचवीस सहाशे पंचवीस सव्वीस सहाशे शहात्तर सत्तावीस सातशे एकोणतीस अठ्ठावीस सातशे चौऱ्याऐंशी एकोणतीस आठशे एक्केचाळीस आणि तीसचा वर्ग नऊशे तुला वर्ग पाठ पाहिजे वर्ग करण्याचा सोप्या सोप्या ट्रिक्स आहेत तेही आपल्याला पाहायच्यात उद्या पाहायचं आपल्याला चलावर आधारित उदाहरणं या लसई काय पाहायचं चलावर आधारित उदाहरणाचे प्रश्न सोप्या पद्धतीने कसं काढायचं दशांश अपूर्णांकाचा लसावी मसावी अपूर्णांकाचा लसावी मसावी कळलं का आणि परीक्षेत येणारे ऑर एक्झाम्पल कसे सोडवायचे हे आपल्याला उद्याच्या केलं पाहायचे ओके चला सर्वांनी मात्र उद्याही लक्षात घ्यायचे की त्या ठिकाणी जॉईन व्हायचे कोणतरी म्हणायला पहा नरोडे की मुलगी कशी पटवायची हा मुलगी पटवायची तर त्याच्यासाठी तू काय कर कपडे स्वतःचे वापर ती विचारसरणी भिकवारसोट नको तुकडं काही खाया पियाच्या प्रश्न निर्माण कर अबे तू दीडशे रुपयाची काय करायला नाईट पॅन्ट घ्यायला आणि अंडर पॅन्ट घायला तू चाळीस रुपयाची आपली अवकात ती नाही बाळा आपली अवकात बनव आहे ना पहिले खिसा गरम कर कोणीतरी इम्प्रेस होईल नाही तर तुला चेहरा बी असा डुकरासारखा दिसतो त्यावर इम्प्रेस कोणीच होणार नाही पण त्याच्या मागे लागण्यापेक्षा तू काय कर अभ्यास कर काहीतरी चांगलं होईल हा पहिले स्वतःवर लक्ष दे म्हणजे लोक त्या लक्षावर लक्ष देतील नाहीतर तुला कुत्रही हुंगणार नाही आपाप मरशील ती आमातील मी बी येणार नाही भावकीतले बी येणार नाही कारण तुम्ही लायकीच नसल्यावरती मातील काय लोक येतील ओके हा तुम्हाला लहान भाऊ ये तुला हे पटलं असेल छान अभ्यास कर भावी वाटचालीसाठी तू या शुभेच्छा बाकीच्या पोरांना पण भाई वाटचालीसाठी शुभेच्छा थांबू बाळांनो उद्या आपल्याला पाहायचं लसावी मसाईचा पुढचा मेन भाग उद्या पाहायचं इंग्लंडच्या निवडणुकीचा प्रकार ओके थांबू या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र